नाशिक मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीनगर येथील गणेश श्रीकृष्ण मंदिरात शिवमहापुराण कथा आहे. डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज भाविकांना कथा सांगत असून हजारो भाविक कथा श्रावणाचा लाभ घेत आहे. दरम्यान 29 फेब्रुवारी रोजी कथेची सांगता होणार असून यावेळी रुद्राक्ष वाटप आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शिवाजीनगर कार्बन नाका येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दिनकर पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दिव्य शिवमहापुराण कथेची सांगता, रुद्राक्ष वाटप व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिनकर पाटील अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलं आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा ऊर्जा फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे. भक्तही भस्म धारण करतात आणि पवित्र असं भस्म धारण करून जपमाळा करताना किंवा जप करताना किंवा गळ्यामध्ये आपण रुद्राक्ष धारण करतो. भगवान शंकराने एकदा पार्वती मातेला रुद्राक्षाचं महत्व सांगितलं कि त्या रुद्राक्षाचं काय महत्व आहे. रुद्राक्षाच्या दर्शनाने, त्याच्या स्पर्शाने व त्यावर जप केल्याने आपल्याला अनेक पटीचं पुण्य मिळतं. रुद्राक्ष महात्म्य, भगवान शिव म्हणाले हजारो वर्ष मी एकदा तपाला बसलो होतो आणि तपाला बसल्यानंतर एके दिवशी भगवान शंकराचं मन प्रक्षुब्ध झालं आणि त्यावेळी माझ्या मनात आले की सर्व लोकांवर उपकार करणारा, स्वतंत्रपणे वागणारा मी परमेश्वर आहे. आणि डोळे उघडले, लीलावश झालो आणि जसे मी डोळे उघडले तसं त्या डोळ्यातून अश्रू पडले आणि जे अश्रू पडले तेच स्थावर भाव घेऊन रुद्राक्ष तयार. वृक्ष लक्षात आलं ना, रुद्र भगवान शिव, अक्ष म्हणजे डोळा, रुदन रडल्यातून डोळ्याच्या अश्रूतून जे निर्माण झाले ते रुद्राक्ष. आणि भगवान शंकराने ते रुद्राक्ष काशी, लंका, अयोध्या, मलय पर्वत अशा अनेक ठिकाणी रुद्राक्षांचे वृक्ष उत्पन्न केले म्हणजे अनेकांना त्याचा फायदा झाला. भगवान शंकरांचे रुद्राक्षचे आजही झाड पाहिले का कोणी रुद्राक्षाचे? वा, इथे गोवर्धनेश्वर मंदिर आहे तुमच्या गंगापूरच्या गंगापूरच्या बाजूला एका नदीच्या किनारी गोवर्धनेश्वर महादेवाचं मंदिर आहे. मी एकदा दोनदा गेलो होतो तिथे. ते एक अपंग स्वामी राहायचे तर तिथे रुद्राक्षचे झाड आहेत, म्हणजे कोणी बघितलं नसेल तर मग स्वामी सांग. आणि त्या रुद्राक्ष पांढरी, लाल,